नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 19 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ई नाम अर्थात राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत राज्यातील 55 बाजार समित्यांचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी नुकतीच परवानगी दिली. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, संगमनेर या बाजार समित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते थोरात विखे यांच्यात शाब्दिक चकमक उडण्याची चिन्हे आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्र्यांना कोणी विचारत नाही, काँग्रेसचा एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदाच पाहत आहोत, अशी टीका त्यांनी केली आहे. अंगावर भिंत कोसळून 2 चिमुकलींचा मृत्यू झाला. श्रीरामपूर शहरानजिक असलेल्या ऐनतपूर शहरातील बोंबली वस्ती येथे बांधकाम चालू असलेल्या खोल्यांमध्ये ही घटना घडली. कृतिका गुलाब गायकवाड व ऋतुजा बाळासाहेब गांगुर्डे असे त्यांचे नाव आहे. प्रवासाचा अधिकृत पास नसताना दररोज नगर पुणे प्रवास करून जिल्हाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी कमिता नावंदे यांना श्रीगोंदा महसूलच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात तहसीलदारांच्या पत्रानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नावंदे यांनी 2 दिवसापूर्वी जिल्हा क्रीडा संकुल आवारातील भूसंपादन कार्यालयाला भाडे थकल्यावरून कुलूप ठोकले होते. जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा गुरुवारी 10 ने वाढला. सरकारी प्रयोगशाळेतून सकाळच्या 17 तर सायंकाळच्या 17 अहवाल पॉझिटिव्ह आले. यासह संगमनेरच्या दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पॉझिटिव्ह निघाले. 9 नागापूर येथील व्यक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयातील तपासणीत करोनाबाधित आढळला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 276 झाली आहे. करोना संकटामुळे शनी शिंगणापूर येथील शनी अमावास्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. शिंगणापूर ते पंढरपूर आषाढवारी 16 रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान अध्यक्षा अनिता शेट्टी यांनी दिली. चीन विरोधात आंदोलन करणे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह 25 जणांविरुद्ध तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला. 2 दिवसापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्यावरही असाच गुन्हा दाखल झाला होता. करोना लॉकडाऊनचा परिणाम यंदा रोजगार हमी योजनेवरही दिसून आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रोजगार हमीवरील मजुरांची उपस्थिती 70% घटली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात रोहयोच्या कामांवर लाखभर मजूर होते. यंदा मात्र 30 ते 35 हजार मजुरांची उपस्थिती नोंदवली गेली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.